पुणे शहरात कसबा विधानसभा मतदारसंघात सध्या चर्चेचा विषय आहे की भाजपाने जे तिकीट दिलं आहे ते टिळक कुटुंबाला डावलून हेमंत सासणे यांना तिकीट जे आहे ते दिल्याचं समोर आलं आणि कुठेतरी ब्राह्मण समाजाला डावललं ही एक भावना तयार झाली. आणि आज ज्या पद्धतीने पुण्यामध्ये बॅनरबाजी सुरू आहे की मेघा कुलकर्णी गेल्या त्यांचं तिकीट कापण्यात आलं, त्यानंतर आता मुक्ता टिळक यांचं जागा जाते आणि पुन्हा बापट यांची देखील जागा जाते, अशा वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या आहेत. आपल्यासोबत भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर सध्या जो वाद आहे की कुठेतरी पुण्यामध्येच ब्राह्मण समाजाला भाजपाने डावललेला आहे, मुळामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक तर भारतीय जनता पार्टी ही जातपात मानत नाही, म्हणजे ज्या पद्धतीचा एकसंध समाज हा आपण म्हणतो तशीच भूमिका भारतीय जनता पार्टीची असते. आणि त्यामुळे अमुक एका जातीवरती अन्याय केला, अमुक जातीचं तिकीट कापलं ही भारतीय जनता पार्टी असं न करता त्या विधानसभेमध्ये सायंटिफिकली सर्वे स्वामी केला जातो आणि त्याच्यानंतरनं या सगळ्या विषयामध्ये योग्य उमेदवार निवडण्याचा भारतीय जनता पार्टी नेहमी प्रयत्न करते. हा झाला पहिला मुद्दा, त्यामुळे इथे जातीपतीचा मुद्दा नाही. दुसरा असं आहे की ब्राह्मण समोर अन्याय करतात, मला असं वाटत नाही की ब्राह्मण समोरती भारतीय जनता पार्टी अन्याय करते वगैरे, कारण मुळामध्ये या सगळ्या याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीचं नेहमीच पक्षामध्ये राहिलेलं आहे, त्यामुळे सर्व समाज घटकांना भारतीय जनता पार्टी सोबत घेऊन चालते. त्यामुळे कुठल्याही समोरती अन्याय केला, एखाद्या तिकीटावरनं काही असा निर्णय होणं म्हणजे जणू काही त्यावरती अन्याय केला असं समजलं, मला वाटतं चुकीचं आहे. पण हा मुद्दा जेव्हा मागच्या विधानसभेमध्ये देखील मेघा कुलकर्णी यांचे तिकीट कापून थेट चंद्रकांत दादा यांना त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यात सांगण्यात आलं, खरं म्हणजे तर चंद्रकांत दादा यांच्यासाठी कोल्हापूर देखील सोयीचा मतदारसंघ असताना थेट पुण्यात आणण्यात आलं, तेव्हा देखील हाच वाद समोर आला होता. नाही मग बनवून की समाजातल्या काही घटकांना तो वाद निर्माण करावा असं वाटतो की बघा ब्राह्मणावर अन्याय झाला आहे, पण असं नसतं. तर अनेक ठिकाणी अन्य निर्णय सुद्धा घेतले जातात, त्यावेळी ज्यावेळी निर्णय आपण घेतो त्यावेळी कुठल्या तरी एका जातीवरती अन्याय करायचा, एका घटकावर अन्याय करायचा असा विषय नसतो. तर एकूण समाज म्हणून निर्णय काही घ्यावे लागतात, त्या भूमिकेतनं काही निर्णय घेतले गेले होते. ह्याच्यामध्ये कुठल्या समाजाला कुठल्या जातीला टार्गेट करणं हे भारतीय जनता पार्टीकडनं कधीच होत नाही आणि होणार आहे नाही. कुठेतरी भाजपावर जो एक आरोप केला जातो की ब्राह्मण बनियांची पार्टी आहे, तिची प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न छोटासा. मला असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टी ब्राह्मण बनिया ही प्रतिमा भारतीय जनता पार्टीची अजिबात नाही. समाजातल्या सर्व घटकांचा, 12 बलुतेदारांचा, समाजामध्ये वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत अशा लोकांचाच भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्ही म्हणताय तशी प्रतिमा भारतीय जनता पार्टीची बिलकुल नाही. आणि तशामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणार, नरेंद्र मोदींचा जो मंत्र होता सबका साथ सबका विकास, ही भारतीय जनता पार्टीची धारणा याची आणि त्याला अनुषंगून आज उमेदवारांचा निवडताना कुठल्याही समाज कुठेतरी एकाच तिकीट कापलं गेलं म्हणजे लगेच समाज अन्याय झाला हे म्हणणं चुकीचं. पण जर आपण कसबामध्ये जातीची गणितं जर पाहिली, कारण तुम्ही कितीही म्हटलं तरी जातीची गणितं ही महाराष्ट्रामध्ये का भारतातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जातीची गणितं आहेत, पण कसबामध्ये जर आपण पाहिलं तर ब्राह्मण समाजाची मोठी संख्या जी आहे ती या ठिकाणी आहे. अशावेळी भाजपाला याचा फटका बसणार नाही असं वाटतं. मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा ब्राह्मण समाजाला सुद्धा हे सुद्धा माहिती आहे की भारतीय जनता पार्टी असं ठरवून भारतीय जनता पार्टी एखाद्या समाजावरती अन्याय करणार नाही हे भारतीय जनता पार्टीच्या साठी जे मतदार करतात, जे मतदार आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे. हा त्यातला पहिला मुद्दा. त्यामुळे अशा प्रकारचं काहीतरी अर्थ काढून की आता बघा भाजपवरती अन्याय केला जातो आहे, भाजपमधून आमच्यावरती अन्याय केला जातो आहे असं समजण्याचं कारण नाही. शेवटी महाराष्ट्राचा विकास सध्याचे सरकार करत आहे, त्या महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करण्याचं काम मला असं वाटतं कसब्यातनं एक त्याला शिक्कामोर्तब होणार आहे आणि तो तिथे दिला जाणार आहे. काल याच्यावरनं नाना पटोलेंनी देखील आरोप केला की मुक्ता टिळक यांना आजारपणात थेट मतदानासाठी स्ट्रेचरवर या ठिकाणी आणलं जात होतं, त्याच टिळकांच्या फॅमिलीला भाजपने लांब ठेवलं आहे. मुक्ता टिळक यांनी जो त्याग केला त्या त्यागाबद्दल 100% भारतीय जनता पार्टी आजही त्यांची ऋणी आहे, त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या सगळ्या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही तब्येत बरी नाही, तुम्ही नका येऊ मतदानाला. पण त्यावेळी मुक्ता त्यांनी आग्रह धरला की नाही, पक्षाची कट्टर कार्यकर्ती आहे आणि पक्षाच्या वेळी ज्यावेळी अशावेळी कसोटीचा आणि तो सगळा कसोटीचा प्रसंग होता त्यावेळी मी येणार, मी आजारी असले तरी येणार. आणि त्यांनी तो आग्रह धरला. आज भारतीय जनता पार्टीने त्यावेळी देवेंद्रजींनी सांगितलं की आजचा विजय त्यांना आहे आणि आजही भारतीय जनता पार्टी मुक्ता त्यांनी जे त्यावेळी केलं त्याबद्दल खरोखर ऋणी आहे, कायम आदरणीय ते आमच्यासाठी आहे.
याचा कुठेतरी मतांवर परिणाम होईल? टिळक फॅमिली नाराज आहे किंवा? मला वाटतं टिळक फॅमिलीने स्पष्ट केलंय की असं कोणतीही ते नाराज नाहीत, पक्षाचा निर्णय त्यांना मान्य आहे त्यांचं, त्यामुळे ते नाराज वगैरे नाहीत असं काही विषयच येत नाही. अशा आहे विधानसभा कसबाची 100% भारतीय जनता पार्टी जिंकणार. गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी ती सातत्याने जिंकते आणि यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा जिंकते. नक्कीच ब्राह्मण हा वाद जो आहे तो सध्या भाजपामध्ये नाही आणि आम्ही फक्त सर्वेच्या आधारावर हे तिकीट जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि कसबा विधानसभेची जागा जी आहे ती भाजपा नक्की जिंकेल कारण हा भाजपचा गड आहे असं केशव उपाध्याय यांचं म्हणणं आहे. वेळ गणेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.